TV shows, blockbuster movies and originals. Download the app now. हे बघा, हे मामींचा दागिना आहेत, हे एवढे आहेत, ते आपले आहेत. आणि मग हे तर आईचे दागिने आहेत वाटत. म्हणजे मामी खोट बोलल्या तर ते आपल्याला असंच म्हणले होते ना की त्या पाहुण्याने ते दागिने परत दिलेच नाही म्हणून. आज तुझा माने शिटले. काय करतायत तुम्ही? माझ्या पाय कशाला पडला? शीतले, तू लक्ष्मीच्या रूपाने आमच्या घरी आलीस. तुम्ही मला लक्ष्मी म्हणलात त्यातच सगळं झालं. उद्या माझ्या अंगावर एक बी दागिना नसला तरी चालेल, पण एवढा माझा दागिना आहे तो कायम सुखरूप राहू दे म्हणजे झालं. आदर्श सासूबाई, तुम्ही झोपा अशाच धाराडूर. तुमची ही आदर्श सून बघा अजून काय काय करते ते. तुम्हाला एक लई म्हणजे लई म्हणजे लई आनंदाची गोष्ट सांगायची. असं काय आहे ढंटडा? आवते माझ्या सासूबाईंचे आहेत. काय मामी, बघा की हीच दागिना आहेत ना, बघा. तुमची बायको जर तुमच्या आई बरोबर अशी खरंच वागली असती तर पटला असत का तुम्हाला सांगा बरं. पण मी तर मामी पडले ना, काय फरक पडतोय त्यांनी. ती असं वागली ती काय मला पटलेलं नाही बघा. खर तर तिने माफीच मागायला पाहिजे माझी. माफी तर त्यांनीच मागितली पाहिजे. सांगा त्यांना. माहिला, तुमच्या वादात माझा बेंड निघतोय. हे बघ, लवकर लवकर आवर, आपल्याला जिजींच्या संघ व्हायला जायचंय. बाकीची घरातली सगळी कामं झाल्यात. आता निसती एवढी तुमची चार कपडे ना तेवढी फक्त धुवायला सांगा. अहो, एवढं सगळं कपडे धुवायचं म्हणलं ना तर अख्खा दिवस करायचा नाही. एवढं कुठं तावा ते? पण मी काय ते कपडे धुत नसती. असं नको करू, ते दवाखान्यात आले ना परत प्रॉब्लेम नको ग. मी काय धुणार नाही, मी चालले आज. अगं शीतल, ऐक, अगं ऐक तरी माझ. तुम्ही आवरावर सुरू करा, ती आपली आतली खोली ती झाडून घ्या. पुष्पे, तू माळा आवरून घे आणि शीतल खोली आवरून घेईल. लयच कमरेत चमक भरली बघा. मी आहे ना, मी करतो सगळं साफ. या सासू सुनीच्या झगड्यात माझं मरण होते. घरात भांडणं होते तेव्हा काय करतो तू? जेव्हा वाटते डोक्यावर पाणी जाते एकच आवाज चढवायचा. अख्खं घर शांत होत. दुसऱ्याशी बायको आणि आई पुरण पोळ्या करतात. तू यायच्या आधी कोण करत होतं? मीच करत होती. मी करते की माझी कामं वाढवून ठेवा. काय झाले तुम्ही? हे बघा, तुमची कामं तुम्हाला करायची असली करा, नाहीतर राहू दे, मी मधी पडणार नाही. मी 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 करते की समजे कामं. आम्ही सगळं करतो. गावाला सल्ले देत फिरताय ना. अगं ती गंमत केली आपली. मग आता गंमत म्हणूनच खाली झोपायचं. सल्ले देत आहे. आता काय जरी झालं ना तर या सासू सुनेच्या भांडणात पडायचंच नाही. नाही म्हणजे आता तुम्ही सुट्टीला चालाय म्हणा, मग काय कधी बी जावा कधी बी या. त्याला काय काय झालं आता? कुठे काय झालं बाई, मी आपली सहजच बोलले. आता तुम्ही तर सुट्टीला आलाय, मग तुम्हाला काम सांगायचा मुद्दा येतोच कुठं? आता कुठली काम राहिली?
पुष्पा अगं त्याला कशाला बोलतीस ग? अहो ही सकाळी गेल्यात ती सांच्याला आल्यात पर घरला. काम काही एक असतंय का? तुमचं एक ठीक आहे हो, तुम्ही सुट्टीला आलाय, पण तुमची ही बायको तिने नको काम करायला, पण ती बी तशीच. जी जी अहो मला फेडरेशनची काम असतात ना, म्हणून मला नाही जमतो. शीतले तू कशाला उगत? तुम्ही का बसो? एक तर काम करा ते करा, वर ऐकून बी घ्या. लय काम करतेस की, मग काय उपकार करतेस का? नाही नाही उपकार नाही, मी माझी समधी काम करते, तुम्ही बी करा की कधीतरी. मी बी मस्त काम केल्यात, तू यायच्या आधी कोण करत होत ग? मीच करत होती. करते की माझी काम वाढवून ठेव. काय झालं तुम्ही? मग अशी भाजी कशी झालती हो? लय बारी झाली होती. बर झालं बाई, मला तर लयच टेन्शन आलत, तुम्ही वरडला होता म्हणून. तुम्ही असं आरडाओरडा करत जाऊ नका हो. तुम्ही का नाही असं शांत राहत जा, 4 दिवसासाठी आलाय ना, खा प्या मजा करा एकदम. तिथं नाही आज तुम्ही, इथं नाही, तिथं खाली झोपायचंय. खाली का? तुमच्या मुलीला कोण करून घेणार नाही हे तुम्हाला पक्क माहितीये, म्हणून तुम्ही तिला माझ्या पोराच्या काळात मारायला निघालात. आम्हाला हे लग्न मान्य नाही. ज्या मुलीनी गावासमोर आमची इज्जत घालवली तिने आमची माफी मागावी. तर आणि तरच आम्ही या लग्नाचा विचार करू. बरोबर कधी रागावलात तर किती दिवस बोलत नाही. जस राग असेल तसं, जास्त मोठ्या प्रमाणात असला तर 8 दिवस, छोटा असेल तर 1-2 दिवस, अगदी छोटा तर 2 तास. तुमचं म्हणजे डॉक्टरच्या गोळ्यांसारखं. काय गोड आरोप केलाय, राग आल्यावर गोड बोलून काटा काढतात. माझ्या भावनांची कदरच नाही वाटत तुम्हाला. आजवर युवराने कधी बी आरला नाही. मी नाही तुम्हा माझ्यासाठी, ती फक्त कुस्ती आहे. सखी मॅडम साठी त्यांचं पोट पाणी होतं, त्यांची जिद्द होती. माझ्यापेक्षा सखी जास्त महत्वाची आहे का तुम्हाला? होय आहे, कारण माझ्यामुळे त्यांचं नुकसान झालंय. हो तुम्ही सारखं मधी मधी आलात म्हणून कुस्तीची वाट लागली माझ्या. यापुढे तुम्हाला माझा त्रास होणार नाही. कुठे चाललोय आपण? राणादा कुठे आहे? त्यांना यायचं नाही आपल्या सोबत. काहीच नाहीये राणादा, कारण त्यांना त्यांच्या घरी राहायचंय आणि मला माझ्या घरी राहायचंय. माझं घर कुठलं? जिथे मी असेल ते तुझं घर. इन्फॉर्मेशन फक्त तू राधिका पर्यंत पोहोचवलीस. तुझ्या घरी आले होते मी ALF मधून, जेव्हा तुला काढलं होतं ना तेव्हा हेल्पलेस. तू ना एक नंबरचा सेल्फिश माणूस आहेस गॅरी, आणि म्हणून मी हा रिव्हेंज घेतला आणि तुला हा लेसन टीच केला, कळलं? मी आणि शनया आम्ही दोघी जणी एकत्र आहोत हे कळल्यानंतर यांची काय रिएक्शन आहे हेच मला बघायचं. आता तुझ्या माझ्यामध्ये काही घडू शकत नाही, आपलं ब्रेकअप झालंय असं समज. मला महाराजांचा निर्णय खूप आवडलाय. महाराजांचा निर्णय आवडला? हो हो खूप आवडला. महाराजांनी योग्य निर्णय घेतला. महाराजांनी जो निर्णय आम्हाला सांगितला त्यामुळे थोरल्या बाई साहेबांना आनंद कसा होऊ शकतो? आम्ही सांगितलं ना पन्हाळगडावर खास पाहुणा येणार, तुम्हाला नाही जाता यायचं. महाराजे नाही आभा साहेब नाही हो, आणि आम्हाला नका विचारू. पहले बताओ वो हार किधर है जो तुम्हारे खिलौने में था? तुम्हाला कसं माहित? हमें सब पता है, जिस किसी ने हार चुराया है ना उसका सर कलम करने की सजा सुनाई गई है.